नदी सुधारणाच्या या प्रकल्पामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार वगैरे अशा पद्धतीचे एक चर्चा सुरू आहे, परंतु प्रत्यक्षात ती वस्तुस्थिती नाही आहे. पूर्ण आपण आता या जे काय 10 किलोमीटरचा पोर्शन आपण आता जे डेव्हलप करायला घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्वेक्षण केले तर त्यातली फक्त 3000 ही झाडं नसून ती झुडपं या कॅटेगरीतली ही आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 3000 पैकी 96% जी झाडं आहेत ती सुबाबळ कुबाबळ या प्रजातीतली आहेत आणि ती अशी अनियंत्रित ज्याची वाढ होते इनवेजिव्ह स्पेसीज आपण त्याला म्हणतो तर अशा पद्धतीची ती झाडं आहेत जिथं आपण स्लोपवरती जिथं कॉम्पॅक्शन करताना ही झाडं येणार आहेत तर त्याच्यामध्ये ही पूर्ण झाडं आपण काढणार आहोत. त्यातील जी काय सुबाबळ आणि कुबाबळ आहे तिचं संपूर्ण तिथून काढून टाकणार आहेत आणि पण इतर झाडं मात्र सगळी मोठ्या पद्धतीची झाडं आहेत आपण जशीच्या तशी रिटेन करणार आहेत. यातलं मोठं आपल्या इंडियन स्पेसीज आहेत स्वजातीची झाडं आहेत ती कुठलंही झाडं आहे त्याच्यामध्ये आपण काढण्याचं नियोजन करत नाही आहे. उलट यापेक्षा जास्त आपण जवळजवळ 60 ते 65 हजार झाडांचं वृक्षारोपण आपण या ठिकाणी करणार आहोत आणि हे सगळं वृक्षारोपण करताना एक बेंगलोरची संस्था आहे ज्यांचा बॉटनीमध्ये अभ्यास आहे तर या सगळ्या अभ्यासकांनी ही सर्व झाडं कुठल्या पद्धतीची नदीकडीला असली पाहिजेत याचा तांत्रिक अभ्यास करून आपण तिथं फळं येणारी पक्ष्यांसाठी किंवा इतर जनावरांसाठीसुद्धा जी काय फळं फुलं आणि सावली देणारी झाडं आणि जी नदीला पूरक अशी झाडं आपण नियोजित केलेली आहेत आणि हे सर्व प्लांटेशन आपण नदीकडेला सुनियोजित पद्धतीने करणार आहोत जेणेकरून पावसाच्या पाण्यामध्ये सुद्धा ही झाडं टिकून राहतील.